नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्र करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्र सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाईमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा जी ट्वेंटी बरोबर बर, तर G20, जी ट्वेंटी किंवा जी ट्वेंटीच्या जे काही परिषदा होत आहेत सध्या आपल्या भारतामध्ये त्याच्यावरती शंभर नाही दोनशे टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जाणार तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे याच व्हिडिओमधील तुम्हाला कमीत कमी एक ते दोन मार्काचा प्रश्न बघायला भेटणार आहे बरोबर तर लिहून घ्या या ठिकाणी टॉपिकचं नाव जी ट्वेंटी दोन हजार तेवीसचं जे काही अध्यक्षपद आहे आपल्या भारताकडे त्यासाठीचे महत्वाचे प्रश्न क्लिअर पव्या पहिली स्लाइड पहिला प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो जी ट्वेंटी या ग्रुपमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे तर या ठिकाणी टोटल एकूण वीस देशांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये एकोणीस कंट्रीज आहेत आणि एक, एक युरोपियन युनियन आहे बरोबर तर एकोणीस अधिक एक वीस है है चा है याचा मदे। है। G20 या ठिकाणी कोण आहेत ग्रुपचा समावेश आहे याच्यामध्ये ठीक आहे जी ट्वेंटी या ग्रुपबद्दल बोलण्यात आलं संस्थापक आहेत सातचा गट सातचा गट बऱ्याच जणांना कळाला नसेल ज्याला म्हणता येईल जी सेवन सात देशांचा हा एक ग्रुप आहे ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो जी सेवन त्यांनी याची स्थापना केली जी ट्वेंटी देशाची ठीक आहे स्थापना झाली होती सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णवला आणि दोन हजार तेवीसचं जे काही जी ट्वेंटीचं अध्यक्षपद आहे ते आपल्या पॅरा भारताकडे आहे आणि भारताचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदीजी ठीक आहे या ठिकाणी बऱ्याच एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो की जी ट्वेंटीमध्ये हे जे काही वीस देश आहेत या वीस देशापैकी खालील ऑप्शनपैकी कोणता देश नाही आहे अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे तुम्हाला वीस देश माहीत असणं गरजेचं आहे लिहून घ्या मग अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा चीन युरोपियन युनियन फ्रान्स जर्मनी इंडिया इंडोनेशिया इटली जपान मेक्सिको रशिया सौदी अरेबिया साउथ आफ्रिका साउथ कोरिया तुर्की युनायटेड किंगडम यू अशा प्रकारे हे वीस देशांचा गट आहे ज्याचं नाव ठेवण्यात आलं होतं जी ट्वेंटी बरोबर ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जी ट्वेंटी गटाची स्थापना किंवा फाउंडर कोण कोण होते तर जी सेवन हा ग्रुप या ठिकाणी फाउंडर आहे ज्याची स्थापना झाली होती एकोणीशे पंचाहत्तर मध्ये कशाची जी सेवनची ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये जी सेवनची स्थापना झाली आणि जी ट्वेंटीची स्थापना झाली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही आता हे जे काही जी सेवन आहेत हे सेवन कंट्रीज कोणकोणत्या आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत लिहून घ्या लगेच फक्त बघत नका बसू सुरुवातीला लिहून घ्या जी सेवन जी सेव्हनमध्ये एक नंबरला आहे जर्मनी दोन नंबरला आहे यु के तीन नंबरला आहे फ्रान्स चार नंबरला आहे कॅनडा पाच नंबरला आहे यु एस ए सहा नंबरला आहे इटली आणि सात नंबरला आहे जपान हा सात देशांच्या गटाला म्हणता येईल जी सेवन गट आठवा म्हणजेच जी एट हा दुसरा पॉईंट लिहून घ्या जी एट मध्ये जो काही आठवा देश ऍड करण्यात आला त्या देशाचं नाव आहे रशिया ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे क्लिअर तर जी सेव्हन मध्ये दे सात देश आहेत जी एट मध्ये दे आठ देश आहेत आणि आठवा देश कोणता आहे तो एक्स्ट्रा ऍड झालेला रशिया हे झालं जी सेवन आणि जी एटबद्दल बरोबर आता जी ट्वेंटीमध्ये एक्स्ट्रा किती आहेत तर एक्स्ट्रा बारा देश आहेत जे की आपण ऑलरेडी पाहिले तरीसुद्धा आपण एकदा चर्चा करूया तुर्केई युरोपियन युनियन अर्जेंटिना चीन इंडोनेशिया सौदी अरेबिया ब्राझील साऊथ कोरिया मेक्सिको ऑस्ट्रेलिया भारत आणि साऊथ आफ्रिका ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या ठीक आहे समजलं असेल व्हिडिओ मागे घ्या आणि परत एकदा तुम्ही पाहू शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न याच मधील तुम्हाला प्रश्न बघायला भेटणार जी ट्वेंटी जी काही परिषद आहे समिट आहे दोन हजार तेवीस कोणत्या देशामध्ये दे आयोजित करण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी पर्याय क्रमांक दिला नाही रोजची सवय लागली आहे भारत हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे तर आपल्या प्यारा भारतामध्ये या ठिकाणी दोन हजार तेवीसचं जे काही जी ट्वेंटीचं समिट आहे ते या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे आता या समिट आणि त्या समिटची रँक ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जर तुम्हाला असं विचारलं जी ट्वेंटी परिषदेची पहिली एडिशन पहिली आवृत्ती केव्हा आयोजित करण्यात आली होती तर दोन हजार आठमध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशामध्ये पहिली आवृत्ती आयोजित आली होती लेटेस्ट जी आहे भारतामधली ती कितीवी आवृत्ती आहे तर अठरावी आवृत्ती आहे याच्यावरती तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकता तर अठरावी आवृत्ती आहे जी की दोन हजार तेवीस मध्ये आयोजित करण्यात आली आहे भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पहिली बैठक झाली याच्या अगोदरची सतरावी आयोजित करण्यात आली होती इंडोनेशिया या ठिकाणी दोन हजार बावीस मध्ये याच्या नंतरची एकोणासावी आवृत्ती दोन हजार चोवीस मध्ये ब्राझील या ठिकाणी आयोजित आहे आणि त्याच्यानंतरची विसावी आवृत्ती दोन हजार पंचवीस मध्ये दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जी ट्वेंटी गटाची अध्यक्षता भारताकडे कधीपर्यंत असणार आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर लगेच लिहून घ्या एक डिसेंबर दोन हजार बावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत असणार आहे अध्यक्षपद आपल्या भारताकडे एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या कोणत्या पेमेंट कंपनीने जी ट्वेंटी थीम आधारित क्यू आर कोड लॉन्च केला आहे तर पेटीएम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फोटोच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता पेटीएम या ठिकाणी क्यू आर कोड आहे आणि थीम वापरली आहे जी ट्वेंटीची पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जी ट्वेंटीचा किंवा जी ट्वेंटी दोन हजार तेवीसचा चा विषय काय आहे म्हणजेच थीम काय आहे आणि लोगो काय आहे लिहून घ्या वसुधैव कुटुंबकम काय आहे वसुधैव कुटुंबकम म्हणजेच दुसऱ्या अर्थामध्ये म्हणता येईल वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य अशा प्रकारची थीम आहे फॉर जी ट्वेंटी 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 थ्री ठीक आहे या ठिकाणी कोणकोणते कलर या लोगोमध्ये यूज करण्यात आले असं विचारलं तर केशरी पांढरा हिरवा आणि निळा अशा प्रकारे चार कलरचा या ठिकाणी युटिलायझेशन झालेलं आहे या ठिकाणी मग आता वेगवेगळ्या कार्यगटाच्या बैठकी झालेल्या जी ट्वेंटीच्या अध्यक्षपदा अंतर्गत ते लिहून घ्या भारतामध्ये वेगवेगळ्या पन्नास शहरामध्ये दोनशे पेक्षा जास्त बैठकांचे आयोजन होणार आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत नवी दिल्ली येथे अंतिम शिखर परिषद होणार आहे पहिली आरोग्य कार्यगटाची बैठक तिरुवनंतपुरम या ठिकाणी आयोजित करण्यात आली पहिली शिक्षण कार्यगटाची बैठक चेन्नई या ठिकाणी झाली पहिली एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुप मिटिंग जोधपूर या ठिकाणी झाली पहिली एनर्जी वर्किंग ग्रुप मिटिंग बेंगलोर या ठिकाणी आयोजित झाली डब्ल्यू ट्वेंटीची म्हणजेच वुमन्स ट्वेंटीची पहिली बैठक आपल्या संभाजीनगर या ठिकाणी पार झाली जी ट्वेंटीची थिंक ट्वेंटी बैठक भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आली पहिली पर्यावरण आणि हवामान कार्यगटाची बैठक बेंगलोर या ठिकाणी झाली पहिली पर्यटन कार्यगटाची बैठक कच्छचे रण गुजरात या ठिकाणी झाली पहिली कृषी कार्यगटाची बैठक इंदोर या ठिकाणी पहिली संस्कृती कार्यगटाची बैठक खजुराव मध्य प्रदेश या ठिकाणी जी ट्वेंटीच्या डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपची बैठक लखनौ या ठिकाणी जी ट्वेंटी ग्लोबल टेक समिट विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आली युथ ट्वेंटी इंडिया समिट महाराजा सयाजीराव विद्यापीठ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जो काही जी ट्वेंटी ग्रुप आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली जी ट्वेंटीचं जे काही दोन हजार तेवीसचं अध्यक्षपद आपल्या भारताकडे देण्यात आलेलं आहे त्याच्यावरती आपण सविस्तर माहिती घेतली जी ट्वेंटी व्यतिरिक्त जी सेवन आणि जी एट या ग्रुपबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली आणि त्यानंतर जी ट्वेंटीच्या अध्यक्षपदा अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वेग ज्या काही कार्यगटाच्या प्रथम 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 घटना घडलेल्या आहेत बैठकी झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा केलेली आहे शेवटी जाताना एवढंच बोलून व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये हे चॅनल्स हे व्हिडिओज जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना परत एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं पहिल्यांदा चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद